हाय एवरीवन, तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आता नवरात्र सुरू झालेली आहे आणि आज आहे नवरात्राचा दुसरा दिवस। तर आजचा कलर आहे ग्रीन। तर मी आज ग्रीन ड्रेस वेअर केलेला आहे आणि माझ्याकडे तर घट नसतो, पण मी माझ्या एका वहिनीकडे आलेली आहे ज्यांच्याकडे घट आहे आणि त्याची काही माहिती आपण त्या वहिनींकडून घेणार आहे। आज त्यांच्याकडे नवरात्रीचं भजन आहे तर त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं, तर आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहे। तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। लावली असते तर या आहेत माझ्या वहिनी श्वेता तिफने। तर यांच्याकडून आपण जाणून घेऊया आता घटाबद्दलची थोडीशी माहिती। नमस्कार, नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि आता आपल्याला वहिनी सांगणार की कशा प्रकारे त्यांनी आजची ही पूजा केलेली आहे। बघा, यांच्याकडे अशा प्रकारे घट मांडलेला आहे। तर आपण त्यांना विचारू की कशा प्रकारे त्यांनी ही पूजा मांडलेली आहे। तर ही अशा प्रकारे यांनी पूजा केलेली आहे वहिनींनी घरी। तर वहिनी, हे पानावर काय ठेवलेलं आहे तुम्ही? खंडोबा आणि भवानी आमचं जे कुळदैवत आहे ते पानावरती ठेवलं, तर 9 दिवस त्याची पूजा न करता, पूजा केली तर चालेल पण त्याला पाण्यामध्ये न ठेवता फक्त पानावरती ठेवावं लागतं। त्यानंतर हे जे देवीचे आहे याची ज्या दिवशी स्थापना केली तिथून पुढे 10 दिवस दसऱ्यापर्यंत त्याला न हलवता त्याची फक्त पूजा केली जाते। अच्छा, इथेच त्यांची पूजा केली जाते 9 दिवस पूर्ण नवरात्राचे। ओटीचं साहित्य आणि ओटी भरलं जाते ही पहिल्या दिवशी। ओटीचं साहित्य काय काय घेतलेलं आहे? बांगडे आहेत, गळ्यातलं जे सौभाग्याचं लेण आहे ते सगळं या ओटीमध्ये आलेलं आहे पूर्ण। अच्छा, आणि तांबेच्या याच्यामध्ये बांगडे आहे, गळ्यातलं मंगळसूत्र आहे आणि भांगात भरायचं कुंकू आहे, फळ आहे आणि पायातले जोडवे। अच्छा, आणि ब्लाऊजचं एक पीस आहे। त्यानंतर हा दिवा अखंड ज्योत, ही ज्योत ज्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी लावल्यानंतर ती दसऱ्याच्या दिवशी सोनं घेऊन दुसऱ्या दिवशी विसर्जित केला जाते। अच्छा, आणि हा आहे कलश जो घटस्थापनेच्या दिवशी मांडला। आणि मग कधी याला काढायला? दसऱ्याच्या दिवशी सोनं घेऊन दुसऱ्या दिवशी सगळ्याचं विसर्जन केलं जात। अच्छा, इथे आली आहे आता सानवी। सानू से हाय। अशा प्रकारे वहिनीने आपल्याला खूप छान माहिती दिली आणि कशी पूजा केली त्यांनी त्यांच्या घरी तेही आपण बघितलं, त्याबद्दल वहिनीचे खूप खूप धन्यवाद। Hare 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 Hare
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा. थँक्यू.